एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी हाती येते आहे, ती म्हणजे नितेश राणे आणि त्यांच्या 17 सहकाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे। त्यामुळे नितेश राणे यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत होणार, पण दरम्यान नितेश राणे हे न्यायालयात सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करणार असल्याचंही कळत आहे। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। हायवे अभियंत्यावर चिखल फेकून त्याला पुलाच्या कठड्याला बांधल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या एकूण 17 सहकाऱ्यांना म्हणजे एकूण 18 जणांना पोलीस कोठडी बजावण्यात आली होती। या सगळ्यांना पोलीस कोठडी संपल्यानंतर काही वेळापूर्वी न्यायालयात हजर करण्यात आलं, तेव्हा न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे।